आज आपण विद्यार्थ्यांनी केलेले बुलढाणा जिल्ह्यातील लोणारच्या सहलीचे वर्णन ऐकले. तर आता हा आपला बालमित्र कुठे सहलीला गेलेला होता ते ऐकूया. त्याच्याच तोंडून त्यासाठी पाहूया हा छोटासा व्हिडिओ. आमची सहल पारोळा तालुक्यात इंदासी धरणावर गेली होती. हे धरण जिराडी गावाजवळ आहे. आम्ही सकाळी डबे घेऊन 8 वाजता निघालो. आम्ही धरणावर पोहोचलो. धरणात खूप पाणी होते. जवळच इंदासी देवीचे मंदिर आहे. आमच्या शिक्षकांनी आम्हाला धरणाची माहिती दिली. धरणात आम्हाला मासे, केकडे, साप हे बघायला भेटले. धरणाच्या आजूबाजूला खूप सारी शेत होती. शेतात छान छान पिके होती. ते हिरवीगार दिसत होती. आमच्या मॅडमांनी आम्हाला पिकांची माहिती दिली. नंतर आम्ही जेवण केलं. जेवणानंतर आमच्या सरांनी आम्हाला खूप गाणे गाऊन दाखवले. मग नंतर आम्ही खेळायला गेलो. आम्हाला खूप मजा आली. आम्ही मोर पण बघितला. मोर एकदम मस्त दिसत होता. नंतर आम्ही 12 वाजता घरी निघालो. घरी जाताना आमच्या मॅडमांनी सांगितलं की पुढची सहल शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावरती आहे. आणि हे पण सांगितलं की जे वर्णन तुम्ही केलं ते तुम्ही वहीत लिहा आणि आणा. धन्यवाद.